लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। संप केलेला असला तर चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो, परंतु दुर्दैवाने अद्यापपर्यंत मार्ग निघालेला नाही। शेतकरी संप त्यांचा चालूच आहे आणि अशा वेळेस कोण गाडीतनं जातं काय, तिथं शेतकऱ्यांना चिरडतं काय, शेतकरी काय वाऱ्यावर आहे का, उघड्यावर पडला आहे का, हे काही मोगलाई लागली का, ही अशी पद्धत कधीच देशामध्ये नव्हती आणि अशी देशामध्ये ही घटना घडली, त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत। ह्या देशामध्ये संविधान आणि कायदा हा सगळ्यांना सारखा आहे, त्याच्यात जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही आमची महाविकास आघाडीची भूमिका आहे। आणि त्याकरता 11 तारखेला महाराष्ट्र बंद हा सगळ्या पक्षांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या पक्षांनी मिळून पुकारला।